नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत। आपण आहोत सध्या उभे पावळी चौकामध्ये, म्हणजे शिवधाम चौक मध्ये। एंट्री करण्यास आलो तुम्ही बघू शकता, जसं की शनी मंदिर आणि हनुमानांचं मार्गिक सुंदरच देखाव आपण बघू शकता। तर आता आपण बघणार आहोत मंदिरची शूटिंग, तर बघूया आपण समोर। तर शिवधाम मध्ये आल्याच्या नंतर आपण स्टार्टिंगला बघू शकता मंदिरा जो भव्य जो द्वार आहे, त्यानुसार जसे की नवग्रह आहेत त्यानुसार मध्यभागी सूर्यदेव मंदिर ते कोरीव आहे, दगडामध्ये कोरीव आहे, त्यानुसार आपण बघू शकता। तर आता आपण जाणार आहोत मंदिराचं दर्शन घेण्यासाठी मंदिराचा आत, तर चला आपण जाऊया। तर आता आपण बघणार आहोत जसं की विष्णू शेषण चला आपण जाऊया। तर आपण बघू शकतो जसे की राधा कृष्ण सुद्धा विराजमान आहे तिथे, तर आपण बघूया चला। तर अखंड मंदिराला आपण बघू शकतो जसं की गुफेचं स्वरूप दिलं आहे, इथं पवित्र गुफा आपण बघू शकतो। त्यानुसार जसं की अमरनाथ मध्ये ज्या प्राचीन गोष्टी आहेत, जसं की अमरनाथ असो किंवा ज्योतिर्लिंग असो, त्यानुसार जसं गुफांचं जे अस्तित्व आहे त्याप्रमाणे जे अस्तित्व म्हणजे गुफेचं चित्रीकरण तुम्ही बघू शकता। संपूर्ण हा जो दगड आहे पूर्ण दगडात कोरला तुम्ही बघू शकता। तसा अवतार आपण बघू शकता ज्याला म्हणतात गंगावतरण, समोर आपण बघू शकता प्रत्येक मूर्ती दगडामध्ये कोरीव आहे। तर प्राचीन काळामध्ये जे मंदिराचे अस्तित्व होतं त्यानुसार ते ऋषी मुनी होते किंवा मंदिराचे पुजारी होते, ते स्थायिक होते, ते असेच जसं की परमेश्वरला जे आराधना करत होते त्याचा एक छानस देखावा आपण बघू शकता तिथे, जसं की गणेश विश्व परिक्रमा। त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता समोर जसं की वसुधैव कुटुंबकम, त्याप्रमाणे आपण बघू शकता जसं की बाल गणेश, त्याप्रमाणे भगवान शिव आणि माता पार्वती यांचं सुंदरस कोरीव आपण बघू शकता जे दगडामध्ये देखील आहे। तर समोर पण एक सुंदरशी गुफा आहे तिथे आपण बघू शकता, तर आपण आज जाणार आणि तिथे एक्सप्लेस करणार नाही, तर चला आपण जाऊया। तर सूर्यदेवतेचं पण छानस असं रेखीव चित्र किंवा रेखीव आपण मूर्ती बघू शकता। तर अखंड जे गुफा आहे त्याला तुम्ही जसं बघू शकता अमरनाथ कंटक किंवा सोमेश्वर याप्रमाणे। जसं आपण येतात तसं तुम्हाला इथे छानस भास होतो, जसं की आपण अमरनाथ किंवा अमरकंटक मध्ये उभे आहोत तर एक छानस शिव महाराजांची इथं मस्तपैकी भगवान शिवाची जी मूर्ती आहे आणि ते पिंड आहे ज्याला शिवखोरी म्हणतात। पाण्याचा प्रभाव बघू शकता तुम्ही आवाजाच्या भूमीवर, हे संपूर्ण जे बांधकाम आहे त्यानंतर बघा तुम्ही पाण्याचा जो प्रवाह बघू शकता, त्यानंतर जो पाण्याचा जो प्रवाह येतो तिथे शंकराच्या पिंडीच्या आसपास गेल्यामुळे निघून जातो तिथे गेला।
समज असतो. आपण तिथे बघू शकता त्याचे ती पॉईंट आहे, तर तुमचं जर मनोकामना असतील तर शंकरचं पिंड आपण बघू शकता. तिथे जे छोटे मोठे पॉईंट आहेत तिथे तुम्ही टाकता, त्यानंतर भाविकांचा आमचा समज आहे तर भाविकांचा आमचा समज आहे जसं की आपल्याला मनोकामना असतात त्याचं पूर्ण होतात. तर भगवान शिवचं आकर्षण होईल आपण बघू शकता आणि असं फील होतं की आपण अमरनाथामध्ये उभे आहोत. मला तर समोर आपण बघू शकतो जसं की भगवान झुलेला त्यांचं अप्रतिम कोरी तिथं बघू शकतात. जी मूर्ती आपण आहे त्याचं दगडी स्वरूपात बांधकाम केलेलं आहे ते आपण बघू शकतात. समोरच्यावर देखावा मंदिराचा पुतळा जो आहे तिथे तुम्ही बघू शकता. की असं लाईटची सुविधा पण केली आहे, त्या लाईटचं सर ती लाईट जेव्हा फोकस करते जसं मूर्तीवर तर त्याचा देखावा वापरते. महाराणा जसं की शिव मंदिरामध्ये शिव मंदिर तर शिवलिंगात 108 आपण समोर बघू शकता. जसं की 108 शिवलिंग हा जो पाण्याचा जो प्रवाह आहे तिथून ते पाण्याचं वाहते आणि ते 108 शिवलिंग आहे तिथं आपण बघू शकता. श्री गणेशाचं एक मस्तपैकी मूर्ती आहे, श्री गणेशाची जी मूर्ती आहे ते आपण बघणार आहोत. तर जसं की माता वैष्णो देवीचं पण सुंदरसं असं रेखीव दगडामध्ये जे कोरीव आहे ते आपण बघणार आहोत. श्रद्धाळू असो किंवा भगवंत असो त्यांची जी मनोकामना ती पूर्ण होते. तर माता मानसा देवी त्यांच्याप्रमाणे जे मनोकामना पूर्ण करते तिथे हात त्यानुसार आपण बघू शकणार आपण जाणार तुम्हाला. पण स्थापित आहे तर आपण चालणार आहे. त्याचं चित्रीकरण बघू शकतात. त्याचप्रमाणे जसं की मयुरेश्वर जसं की मोरगाव झालं त्याचप्रमाणे आपण बघू शकता. जसं की सिद्धिविनायक म्हणजे सिद्धतेक गुफेमध्ये संपूर्ण काळोख आपण बघू शकता. तिथं पण जसं की श्री गणेशाचे पालीमध्ये जे आहे स्थायिक जे बल्लारेश्वर आहे ते सुद्धा स्थापित आहे. जो चिंतामणी ठेवून तर खाली उतरण्याच्या नंतर तुम्ही बघू शकता त्यांचं चित्रीकरण बघू शकता आपण. आणि हा संपूर्ण अष्टविनायकाचा प्रवास इथे संपतोय. तर बघू शकता आपण बाहेर आलोय सरस्वती त्याचप्रमाणे महादुर्गा आणि महाकाली. समोर आपण बघताय जसं की देवी महादुर्गा त्याचप्रमाणे महासरस्वती
जसं की मंदिरात जाऊन पूजा होते, आरती होते, फुलाचा जो अभिषेक केला जातो तुझ्याद्वारे बाहेर जातो. आपण चित्रेकरांना बघितलंय, आता वरती जाणार आहोत जसं की शिव धाममध्ये आणि तिची मूर्ती बघणार आहोत जी की आहे 21 फुटांची. आता आपण आलो जसं की सर्वात वरती मंदिराचा सर्वात वरचा प्रवेशद्वार आहे, ते आपण समोर बघू शकतो. भगवान शिवची 21 फुटांची जी मूर्ती आहे समोर